सैफी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या 60 मराठी सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. हॉस्पिटल प्रशासनानं युनियनच्या कामगारांना काढायला सुरुवात केली असल्यामुळे काल कामगार आणि सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरून त्यांनी या अन्यायाचा निषेध व्यक्त केला. मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते नागपाडा जंक्शन येथील 25 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचं अनावरण करण्यात आलं. तसंच भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या भित्तीचित्राचं देखील अनावरण करण्यात आलं. येत्या 7 मार्च ते 10 मार्च या दरम्यान कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकांची तारीख घोषित होऊ शकते. ही घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावून देशभरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. येत्या 10 मार्चपूर्वी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत. मुंबईत 27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण सुरू झालं. 6 आठवड्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आणि 20,57,000 बालकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. गोवर आणि रुबेला या आजारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या बी वॉर्ड डोंगरी काळवादेवी भागातील 16 शाळांना पालिका कारण दाखवा नोटीस पाठवणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी राखीव जागा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठीचे अर्ज उपलब्ध झाले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी या परीक्षांमध्ये ही जागा राखीव असणार आहेत. या प्रवर्गासाठी साधारणतः 89 जागा राखीव असण्याची शक्यता आहे. एसटी बसेसमध्ये लागणार GPS ट्रॅकर्स. या GPS ट्रॅकर्समुळे प्रवाशांना बसचं वेळापत्रक समजेल. या सेवेसाठी 35 कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे. गुरुवारी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारकडनं प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी दलाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार निमलष्करी दलाच्या जवानांना यापुढे दिल्ली श्रीनगर, श्रीनगर दिल्ली, श्रीनगर जम्मू आणि जम्मू श्रीनगर या दरम्यान विमानानं प्रवास करता येणार आहे. सुमारे 7,80,000 जवानांना याचा लाभ होणार आहे. कुलाबा वांद्रे सिब्स या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते 6 रोड दरम्यानचं 6व्या भुयाराचं काम बुधवारी पूर्ण झालं. हे भुयार 692 मीटरचं आहे. 6 रोड मेट्रो स्थानकाच्या निर्माण स्थळावरून जाणाऱ्या मुंबईतील सर्वात जुन्या तानसा जलवाहिनीला धक्का न लावता भुयारीकरणासह स्थानक निर्माणाचं काम करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाच्या मागणीनुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमानांना अंतिम उड्डाण परवाना बुधवारी बंगळुरू येथील एल्हांगा विमानतळावर देण्यात आला. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.